मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वाघ नक्षत्र तिथी योग वकरण या पाच अंगाचे म्हणून पंचांग आहे आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतो. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे. येथे योग्य देवघर असावे. देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावा. प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला हवी. तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 21 ऑगस्ट 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, आयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास निज श्रावण, पक्ष शुक्ल तिथी. मित्रांनो, आजची पंचमी तिथी आहे. रात्री 2:01 षष्ठी तिथीला सुरुवात आहे. वार मित्रांनो, आजचा सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे, जे अहोरात्र असणार आहे. योग मित्रांनो शुभ योग आहे. रात्री 10:20 शुक्ल युगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भव करण आहे. दुपारी 1:15 भालव करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 2:01 कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असतो याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6:22 असेल. सूर्यास्त सायंकाळी 7:01 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी, थोडे अक्षत एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्त मानस ब्रमणो द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन कलियुगे प्रथम पाले जम्बुदेवी भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र दिशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1945 प्रभादे षष्ठी सवसरानाम मध्ये शोभन नाम स्वत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु निज श्रावण मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरी चित्रा नक्षत्र शुभ भव करणे पंचमी शुभ तिथो वीर गोत्र उत्पन्न विकळ मो पात्र दुर्देश राशी पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ एकलिंग एवं विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीस. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1:15 या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया वरील बदलत्या पंचांगाचा आधार आपण घ्यावा. कारण या मित्रांनो, यानंतर आपण आता काही मुहूर्त धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त पाहूया. यात सर्वात प्रथम मित्रांनो साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे. यासाठी मुहूर्त आहे ऑगस्ट तारीख 22, 24, 26, 28, 29, सप्टेंबर तारीख 1, 3, 6, 7 आणि 8. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो ऑगस्ट तारीख 24, 29, सप्टेंबर तारीख 3. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो ऑगस्ट तारीख 24, 28, 29, सप्टेंबर तारीख 1, 3, 6, 7, 10 आणि 8. श्रावण काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो ऑगस्ट तारीख 30, सप्टेंबर तारीख 3, 4, 7, 8, 10 आणि 11.
ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो, ऑगस्ट तारीख 21, 26, 28, सप्टेंबर तारीख 2 आणि 6. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. यात सर्वात प्रथम उपनयन मुहूर्त, उपनयन धार्मिक विधी दिलेला आहे. यासाठी माघ मासात मुहूर्त असणार आहेत मित्रांनो, आता नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो कार्तिक मासात आहे. वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो ऑगस्ट तारीख 23, 26, 28, सप्टेंबर तारीख 2, 6, 7 आणि 11. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मित्रांनो 2 मुहूर्त दिलेले, सप्टेंबर तारीख 1 आणि 4. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा जर आपल्याला करायची असेल मित्रांनो, तर आपण हरिहर यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडितामार्फत आपल्या घरी मित्रांनो, राहत्या घरी. ऑगस्ट तारीख 21, 28 हे ऑगस्ट महिन्यातील मुहूर्त आहेत, आणि सप्टेंबर तारीख 4, 6, 7, 10 आणि 11 हे सप्टेंबर महिन्यातील मुहूर्त आहेत मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका. मित्रांनो, यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाचे जी माहिती आहे त्यात आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे. 3 विशेष मित्रांनो नागपंचमी आहे. श्रावण मासातली ही नागपंचमी सर्वात महत्वाचा मोठा सण आहे मित्रांनो, कारण नागाला आपण आपले पूर्वज मानतो आणि नाग आणि देवता यांचा घनिष्ठ संबंध आहे मित्रांनो. मग ते भगवान शिव घ्या, भगवान विष्णू घ्या, भगवान गणेश घ्या, नवनाग पूजन आपल्याला या दिवशी करायचे. पण माझ्या मते सेपरेट नवनाग पूजन करण्यापेक्षा किंवा जिवंत नागाचे पूजन करण्यापेक्षा घरी पूजन करण्यापेक्षा शिव मंदिरात जाऊन भगवान शिवास जी त्यांच्या शिवलिंगाभोवती लपेटलेला असतो मित्रांनो नाग, त्याची आपण पूजा करा. यात आपल्याला जास्तीत जास्त पुण्य मिळण्याची शक्यता आहे, कारण बाकी जे गोष्टी आहेत त्या थोड्याशा अंधश्रद्धामध्ये मोडल्या जातात. शिवमूठ मित्रांनो तांदळाची आपल्याला आज व्हायची, कारण पहिला सोमवार श्रावण सोमवार आहे मित्रांनो. तेव्हा माझ्या सवाष्ण माता भगिनींनी शिवलिंगावर शिवमूठ म्हणून तांदळाची व्हायची आहे, पण याआधी शिवलिंगाची पूर्णपणे पूजा करायची आहे मित्रांनो. अभिषेक युक्त 16 उपचारांनी पूजा करायची आहे मित्रांनो. नुसते शिवमूर्त म्हणून आपण हा सोमवार साजरा करू नका असे माझे आपणास सांगणे आहे मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, तेव्हा आपण नव्याने आपल्याला जर काही होम यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर करू शकता. जुने आहे जे रेग्युलर आहे ते आपण करणारच आहे मित्रांनो, पण नवीन जे सुरू करणार आहेत ते पुढेही सातत्याने सुरू हवे मित्रांनो, तेव्हाच आपण ते सुरू करावे. राहू काळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळात जर आपली कामे महत्वाची होत नसतील, काही अडथळे निर्माण होत असतील, तर ती थांबवा आणि इतर वेळेमध्ये करा, जेणेकरून आपल्याला राहूच्या प्रभावाकडून निघून आपले काम यशस्वी करता येईल मित्रांनो. मित्रांनो, संकल्प सोडून केले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद.
धन्यवाद मित्र, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण, हरिओम शिव, महादेव.